तर बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत पेपरच्या बातम्या. आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही, आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या. चला तर मग बघूयात तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन्स आजच्या नेमक्या काय आहेत ते. सगळ्यात आधी लोकसत्ताची आजची हेडलाईन आपण बघणार आहोत. माहितीचे तळ्यात मळ्यात अशी ही हेडलाईन आहे. तर राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज शुक्रवारपासून सुरू होतीये. मुंबईसह ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमधील 13 मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र यापैकी अनेक जागांबाबत माहितीमध्ये निश्चिती झालेली नाहीये. उमेदवारांच्या नावांची ही प्रतीक्षा आहे. त्यातच नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आणि ठाण्याबाबत अद्याप चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी सांगितलेलं आहे. त्यामुळे संभ्रम वाढलेला आहे आणि तेच सांगणारी ही बातमी आहे महायुतीचं तळ्यात मळ्यात. कारण पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी जी काही प्रक्रिया आहे निवडणुकीची ती सुरू होतीये, पण दुसरीकडे अजून माहितीचे उमेदवार काही जागांवर निश्चित झालेले दिसत नाहीये. यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे प्रमुख पत्र आहे, वर्तमानपत्र आहे. तर मोदी सरकारनं महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले प्रकल्प परत आणणार असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देण्यात आलं आहे, आणि तीच हेडलाईन आहे सामनाची जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं, याचा गरीब आणि सर्वसामान्यांचं जीवनमान सुकर करण्यास शिवसेनेनं प्राधान्य दिलंय. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवण्याचं आश्वासन देतानाच नरेंद्र मोदी सरकारनं महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले उद्योग इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येताच पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत आणू असं वचनही शिवसेनेनं दिलंय. देशातील हुकुमशाही संपवण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण करून संघराज्य पद्धती राबवण्यास प्राधान्य दिलं जाईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि त्यामध्ये जे आश्वासनं देण्यात आली आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्याचा ब्यौरा सामनाच्या या बातमीत देण्यात आला. यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. भाजप काँग्रेसला नोटीस अशी ही मटाची हेडलाईन आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात करण्यात आलेल्या परस्पर विरोधी तक्रारींची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगानं गुरुवारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगानं पंतप्रधानांविरोधातील तक्रारीची दखल घेऊन त्यांच्या पक्षाला नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर काँग्रेसनं पंतप्रधान मोदींच्या विधानाबाबत आणि भाजपनं राहुल गांधींच्या विधानासंदर्भात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार केली होती आणि त्यावर निवडणूक आयोगानं पक्षाध्यक्षांना जबाबदार धरण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचा वापर केला आहे. आयोगानं भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून याबाबत 29 एप्रिल पर्यंत उत्तरं मागवली आहेत. यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. तिबेटमधील लोकांना भारताविरुद्ध शस्त्र बनवण्याचा चीनचा डाव अशी ही बातमी आहे. पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर भारत आणि चीनमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. अशा तणावाच्या वातावरणामध्ये तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी चीनशी पडद्यामागून चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे भारत ड्रॅगनसाठी कमकुवत आहे. या धोरणामध्ये 2 महत्वाचे बदल केले. प्रत्येक तिबेटी कुटुंबातील 1 सदस्य चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात PLA मध्ये पाठवावा असा आदेश चीननं दिलेला आहे. दुसऱ्यानं आपल्या सैन्यामध्ये तिबेटींची भरती वाढवलेली आहे. ड्रॅगनच्या या कृत्यांचा मूळ हेतू हा आहे की भारत आणि भारतामध्ये युद्ध झालं तर दोन्ही बाजू तिबेटींशी आमने सामने लढतील. याचाच अर्थ भारताचं शेजारी राज्य असलेल्या तिबेटमध्ये आता चीननं आपल्या हालचाली वाढवल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर चीनचा हा डाव या ठिकाणी दिसून येतोय. तिबेटमधील लोकांना भारताविरुद्ध शस्त्र बनवण्याचा चीनचा डाव असल्याची माहिती समोर येते. तिबेटमधल्या लोकांना चीनच्या आर्मीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती करून घेतलं जात असल्याची ही बातमी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.